मी राजकारणात नाही येणार, माझा मराठा समाज बी नाही, आम्हाला राजकारणात यायचं नाही, आमचा उद्देश राजकारण नाही आहे. पण नाही दिलं तर पर्याय काय, काय करावं आम्ही सांगा, काय करावं आम्ही मागतो द्या, तुम्ही नाही दिल्यावर आम्ही काय करावं. आमचं म्हणणं आहे तुम्ही द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ना, तुम्ही मराठीचे नाराज अंगावर घेता कशाला. आम्ही 100% राजकारण करणार नाहीत, पण नाही दिलं तर 288 उमेदवार लढवणार, म्हणजे लढवणार. आम्ही विधानसभेत आम्हाला उमेदवार दिल्याशिवाय पर्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही लढणार आहेत, आमचा नाविलाज आहे. या संदर्भात काही चाचपणी वगैरे काही चर्चा बैठका चालू आहे? चालू आहे, 24 ठिकाणी मी आत्तापर्यंत बघितलं आहे. हे दुसऱ्या टप्प्यात आता 83 ठिकाणी बघितलं आहे. मी असे 5-7 टप्पे टाकणार आहे. उत्तर महाराष्ट्रातले काही मतदारसंघ बघितलेत, काही मराठवाड्यातले बघितलेत आम्ही, काही पश्चिम महाराष्ट्रातले बघितलेत, काही मुंबईसारख्या ठिकाणचे बघितलेत, काही विदर्भातले पण बघितलेत आम्ही. या 24 पहिल्या याच्यात बघितलेत, दुसऱ्या याच्यात आम्ही 43 बघितलेत. आम्ही टप्प्याटप्प्यानं 288 बघणार आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मुस्लिमाच्या लेकराला न्याय द्यायचा आहे, मराठ्यांचाही द्यायचा आहे, लिंगायत समाज, बाराबलुतेदार, दलित बांधवे यांना जर आपल्या जातीचे लेकरं सुधारायचे असतील तर आपल्याला देणारं बनावं लागणार आहे. मग मराठ्यांनी कुठं जास्त आहे कुठं कमी आहे त्या ठिकाणी त्यांनाही देऊन त्यांनाही ह्या राजकीय सत्तेच्या प्रभावात आणायचं आहे बाकीच्यांना. आणि मराठ्यांनी ताकदीनं मतदान करून त्यांना ही साथ द्यायची, आणि त्यांनीसुद्धा मराठ्यांना मतं देऊन ताकदीनं साथ द्यायची राजकीय प्रभावात आणण्यासाठी. असं चाचपणी सध्या तरी सुरू आहे. सर्वे फिरवे नाही म्हणणार मी, पण ते चाचपणी आमची सुरू आहे. हे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आणणं काम आहे. जर सरकारने नाही दिलं तर, आणि जर दिलं तर आम्हाला राजकारणाकडं जायचं नाही, परंतु ना विलाज आहे. बंजारा बांधवांनी तरी किती दिवस उसस तोडायचे, त्यांच्या लेकरांनी काम मोठं होऊ नये, त्यांनी राजकीय प्रवाहात काय येऊ नये. आदिवासी समाजानं दर्याखोऱ्यात किती दिवस कामं करायची, त्यांनी राजकीय प्रवाहात येऊन त्यांचे लेकरही मोठे का होऊ नयेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.